नमस्कार, मी अरविंद आठले। सध्या आपण श्री नरसिंह सरस्वती यांच्या संबंधित ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो आहोत। आतापर्यंत गाणगापूर, गाणगापूरचा परिसर, नरसिंहवाडी आदी भाग आपण बघितला। आता यापुढे अत्यंत रोमहर्षक असा एक भाग आपण बघणार आहोत आणि त्याची सुरुवात स्वतः नरसिंह सरस्वती ज्या ठिकाणी जन्माला आले, त्या वाड्यात जन्माला आले, त्या ठिकाणाहून आपण आज यात्रा सुरू करणार आहोत। सगळी गोदावरीची यात्रा, आत्तापर्यंत जे सगळी ठिकाणं झाले ही कृष्णा, भीमा, अमरजा वगैरे होत्या, आता गोदावरीची यात्रा आहे। गोदावरी अत्यंत महत्त्वाची नदी आहे, गोदावरीची जन्मकहाणी या यात्रेमध्ये येणार आहे। तर महाराजांचा जन्म कारंजाला ज्या वाड्यात झाला तो वाडा आता घुडे यांच्या मालकीचा आहे। त्यांचे वंश श्री प्रकाश घुडे या ठिकाणी वास्तव्यास असून या जन्मस्थानाचा कसा शोध लागला याचं सविस्तर वर्णन असलेली टंकलिखित मूळ कागदपत्र त्यांच्याकडे आहेत, त्यांनी दाखवली। खरं म्हणजे आम्ही त्याच्या कॉपीज पण काढल्या पण त्या पुढे शिल्लक राहिल्याने कुठे गेल्या काही समजलं नाही। याचा अर्थ महाराजांना ते प्रकाशित करण्याची इच्छा नव्हती। आणि मुख्य बाब म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या वेळच्या घुडे वंशातील कुटुंब प्रमुखांची त्या कागदपत्रावर मोडीलिपी सही आहे, ते ओरिजिनल कागदपत्र आम्ही बघितली। याच वाड्यातील पहिल्या मजल्यावर महाराजांचं जन्मस्थान आहे। या जन्मस्थानाला लागूनच नरहरीची भिंत आहे। खूप रोमहर्षक आहे हे सगळं। कारंजा गावच्या पुरातन चार विशी आहेत। मी त्या ठिकाणी राहिलो, भरपूर काळ राहिलो, कारण माझी पद्धत त्या ठिकाणाचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय तिथून बाहेर पडायचं नाही। ज्यासाठी आपण आलो भोज्याला शिवायचं नाही, सगळं पूर्ण आजूबाजूचं सगळं न्याहाळायचं, सगळा जेवढा अभ्यास करता येईल तेवढा करायचा। या दृष्टिकोनातून कारंजात राहून कारंजा शहरसुद्धा मी भरपूर फिरलो। तर या चार वेशी या काळाला आहेत, जुनं मोघल काळाचं गाव आहे। आणि या वेशी म्हणजे दारव्हा वेश, मंगरूळ वेश, पोहा वेश आणि दिल्ली वेश अशा चार वेशी आहेत। या सगळ्या प्रत्येक ठिकाणी मी गेलो आहे। म्हणजे झाल्यानंतर 2 वर्षानंतर त्यांनी जसं आईला आश्वासन दिलं होतं की तुला 2 मुलं होतील आणि मग मी जाईन, तसं ते त्यांची केवढी दुर्दम्य इच्छाशक्ती, जुळं झालं, एकाच वेळी 2 मुलं झाली। आणि मग ते म्हणजे झाल्यानंतर काही काळ राहिले वर्षभर, आणि त्यानंतर ते दिल्ली वेशीतून काशीला गेले, कारण काशीला जाण्याचा दुसरा मार्ग नाही। कारंजाच्या बाहेर ऋषी तलाव आहे, या तीरावर पुरातन महादेवाचं एक मंदिर आहे। महाराज काशीनंतर 30 वर्षानंतर 20 वर्षानंतर जो काही कालावधी असेल त्यानंतर ते परत आल्यानंतर माझ्या अनुभूतीप्रमाणे ते या मंदिरात पहिल्यांदा आले। शिवाचं मंदिर असं खोल जावं लागतं, करंजा तलावावर काठाशी हे मंदिर आहे। आणि कारण त्यावेळी जी काही परंपरा जुन्या काळाची होती की कोणी इतक्या वर्षानंतर आल्यानंतर एकदम चेहऱ्याचं दर्शन घेत तसं महादेव मंदिरामध्ये ही भेट होत असे, तिथे ते आपल्या कुटुंबियांना भेटत असत। परंतु पहिली भेट परातीत तेल ओतून,
हे तेल परातीत ओतून त्या परातीच्या तेलामध्ये एकमेकांचे चेहरे पाहिल्यानंतर मग प्रत्यक्ष चेहरे पाहत असत, अशी पद्धत त्यावेळी होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे ती जी भेट त्यांच्या आईवडिलांची पहिली झालेली आहे ती या मंदिरात झालेली आहे. आणि एकमेव असं हे महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आईवडिलांची भेट घेतली असावी असं मला वाटतं. आता सगळा तो घोड्यांचा वाडा, महाराजांची जन्मखोली, सगळं काही तिथे अस्तित्वात आहे. नरहरीची भिंत ज्या ठिकाणी आईला त्यांनी सांगितलं तर तुला इच्छा होईल तेव्हा मी या ठिकाणी तुला भेटेन, त्याप्रमाणे ती भेटही आहे. आणि मग त्यानंतर ते दुसऱ्या वेशीतून त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला का गेले तर गोदावरीचा उगम आहे, गोदावरीला गंगा समजलं जातं. गोदावरीची एक गौतमी उद्धवाची कथा आहे. ही गौतम उद्धव ख्याती प्रसिद्ध आहे हे कथानक पुराणात दिलेलं आहे. आणि तिथला तीर्थमहिमा पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आजन्म ब्रह्मचर्य राहणाऱ्या मुनीश्वरांना कोटी वर्ष तपश्चर्या केल्याने जी गती प्राप्त होते ती गोदावरीचं स्नान केल्याने प्राप्त होते. म्हणून गोदावरीला येणकेन प्रकारे पृथ्वीतला आणावं म्हणून समस्त ऋषीजनांनी प्रयत्न केला. पुष्कळ विचारांती त्यांनी कट रचला आणि मंत्रबळानं दुर्वेची सवत्सक गाय तयार करून गौतम ऋषींच्या शेतातील भात खाण्यासाठी तिला पाठवलं. गौतम ऋषी अनिष्ठानाला बसले होते. त्यांनी गायीला शेताकडे येताना पाहिलं तेव्हा तिला हाकण्यासाठी पवित्र केलेला दर्भ सोडला. तोच दर्भ शस्त्र झालं आणि वज्रास्त्राप्रमाणे त्या धेनूला लागला आणि ती तत्काळ गतप्राण झाली. गौतम ऋषींच्या हातून गोहत्या घडली आणि प्रायश्चित्त म्हणून ऋषींनी त्यांना हे दिलं की तुम्ही गंगा पृथ्वीवर आणल्याशिवाय तुम्हाला गोहत्येच्या पातकातून मुक्ती मिळणार नाही. तेव्हा गौतम ऋषींनी सहस्र वर्ष तपश्चर्या केली आणि व्योमकेशीला म्हणजे शंकराला प्रसन्न करून वर मागण्यास सांगितलं. आणि गौतम ऋषी म्हणाले, सर्वेश्वरा तुम्ही मला वर देता, समस्त जणांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर गंगा पाठवावी. आणि ही गौतमाची विनंती ऐकून शंकरांनी कटा गंगा ही त्या ठिकाणी आणली. आणि या ठिकाणी ह्याचं वर्णन आता कोण करणार? इतकी सुंदर कथा या गुरुचरित्रात या संबंधी दिलेल्या आहे. म्हणून ते पहिले परमेश्वर त्र्यंबकेश्वरला आले आणि या ठिकाणी भगवान शंकरांचं एक अतिशय ज्योतिर्लिंग महत्त्वाचं आहे. आणि हे मंदिर, ती महादेवाची पिंड, त्या ठिकाणी कुशावर्त तीर्थ आहे. आणि या ठिकाणी ह्या गौतमीचा उगमापासून पुढे पुढे काठाकाठाने ते मंजरथ या गावी आले. गुरुचरित्रात याचा उल्लेख मंजिरिका म्हणून आहे. आता या मंजिरिकेला का आले तर तिथे माधवारण्य स्वामी राहत असत आणि या स्वामींचा उद्धार करण्याची महाराजांची इच्छा होती. तेव्हा अहमदनगरपासून साधारण 100-125 किलोमीटर अंतरावर गोदावरी गोदातटी मंजरथ हे छोटंसं गाव आहे. आम्ही पहिले मंजिरिकाचा उल्लेख वाचलेला होता गुरुचरित्रात. मंजिरिका काही केलं आम्हाला सापडेना, त्यामुळे मग गुगल मॅप घेतला, त्याच्यावर गोदावरीचा प्रवास सुरू केला मॅपवर. आणि मग हे मंजरथ आढळलं आणि मग चौकशी केली असता हे मंजरथ आणि मंजिरिका एकच आहे, त्या ठिकाणी मंदिर आहे असा उल्लेख मिळाल्यामुळे मग आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं. आणि या ठिकाणी गोदावरी, सिंधुफणा आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे. या ठिकाणाला गोदावरीचं हृदयस्थान मानलं जातं आणि काही पार्श्वभूमी कथांची या ठिकाणी आहे. मंजिरिका या शब्दाचा अर्थ मांजर. गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायात उल्लेख केल्याप्रमाणे श्रींनी माधवारण्य मुनींची जी भेट घेतली ती या गोदावरीच्या मंजिरिका या गावी झाली. माधवारण्य मुनी नरसिंहाची नित्यपूजा करीत असत आणि त्यांची आणि श्रींची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा या भेटीत श्रींनी त्यांना नरसिंहाच्या रूपात दर्शन दिलं. माधवारण्याच्या नित्यपूजेतील नरसिंहाची मूर्ती आज त्यांचे वंशज कल्याण देवीदास गोठे यांच्या नित्य पूजेत आहे, ती तुम्हाला पाहायला मिळेल तुमची जर इच्छा असेल. मंजरथमध्ये एक पुराण हेमाडपंथी असं त्री लक्ष्मी त्रिविक्रमाचं सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामाला एक विशेष महत्त्वपूर्ण असा इतिहास आहे. हे गोदावरी तटीचं महादेवाचं असं प्राचीन मंदिर आहे. मोठा छान अतिशय सुंदर प्रकारचा घाट या ठिकाणी आहे. आता आपण अजून पुढे जाणार आहोत. माधवारण्यांची नरसिंहाची मूर्ती पूजेतली आम्हाला आमच्या सुदैवानी पाहायला मिळाली आणि हे त्यांचे वंशज बोटे.
त्यानंतर आम्ही आंबे झोपायला आलो. परळी वैजनाथपासून परळी वैजनाथला महाराज गुप्तरूपाने राहिले एक वर्ष. अंबेजोगाई ही देवीचं ठिकाण. अंबेजोगाई कशी पाहावी हे दुर्दैवानी लोकांना माहीत नाही. मी तुम्हाला आज ती माहिती करून देणार आहे. परळी वैजनाथपासून 24 किलोमीटर असलेल्या अत्यंत निसर्गरम्य असल्या ठिकाणी अंबेजोगाई हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला फार प्राचीन इतिहास आहे आणि गुरुचरित्रात 14व्या आणि 16व्या अध्यायात या स्थानाचा वैजनाथ वैजेश्वर या स्थानाचा उल्लेख असून या ठिकाणी श्रींनी गुप्तपणे वास केलेला आहे. जशी गुरुचरित्रात अंबेजोगाई तीर्थक्षेत्राचा उल्लेख आरोग्य भावाने असा आलेला आहे. अंबेजोगाई हे योगेश्वरी किंवा अंबा भवानीचं माहेर मानलं जातं आणि तिच्या वैजेश्वराची विवाह संदर्भात पौराणिक कथा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर पण आहे आणि हे देवीचं माहेर या ठिकाणी तिचा विवाह होणार होता. हे खूप सुंदर एक ठिकाणं आहेत पाहण्यासारखी. आणि त्या ठिकाणी नरसिंह मंदिर आहे जिथे दासोपंत राहत असत. दासोपंत अतिशय प्रसिद्ध असे दत्तभक्त होते. त्यांची समाधी या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. दासोपंताचं चरित्र त्यांचा वाडा आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी त्यांचं संक्षिप्त असं चरित्र लिहिलेलं आहे. आणि या दासोपंताने ज्या 24 मूर्ती दत्तात्रेयाच्या हे होत्या तशा त्या ठिकाणी तुम्हाला त्या पाहायला मिळतील. विहंगम असं दृश्य होते. आणि त्या ठिकाणी आद्यकवी मुकुंदराजांची समाधीसुद्धा आहे. ही समाधी थोडी गावाबाहेर आहे पण अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे. पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. या वयात मी ते धडस केलं. ही मुकुंदराजांची समाधी त्या ठिकाणी गुहासारखं आहे आणि फार सुंदर त्या गुहेला अशी वाट आहे. आणि मग पुढे त्या ठिकाणी नागनाथाचं मंदिर आहे. हे मंदिरही प्राचीन आहे. पाहण्यासारख्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जात नाही. परळी वैजनाथ. परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि गुरुचरित्राच्या 14व्या आणि 16व्या अध्यायाप्रमाणे श्रींनी परळी वैजनाथ आणि अंबेजोगाई या ठिकाणी गुप्तपणे वास केलेला होता. तर हे परळी वैजनाथाचं मंदिर आणि ही परळी वैजनाथाचं लिंग वैजनाथ लिंग म्हणतात याला. तिथून आम्ही आलो बासरला. नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद गावापासून केवळ 19 किलोमीटर अंतरावर असलं हे तेलंगण प्रदेशातील गाव. आंध्र आणि तेलंगण प्रदेशात बासरचं महत्त्व असलेल्या ज्ञानसरस्वतीच्या मंदिरामुळं या ठिकाणी प्रथा अशी आहे की लहान मुलाला किंवा मुलीला पहिल्यांदा शाळेत घालण्यापूर्वी वसंत पंचमीच्या दिवशी या सरस्वती मंदिरात आणून तेथील ब्राह्मणाकडून त्या मुलाची किंवा मुलीची विधीपूर्वक अक्षराभ्यासाची सुरुवात केली जाते. सरस्वती पूजन केलं जातं. या गावाचं दुसरं महत्त्व म्हणजे श्रींचं या ठिकाणी अनुष्ठान स्थळ आहे. बासरला त्यांची सायनदेवाशी भेट झालेली होती. एक मोठी कथा या ठिकाणी तुम्ही ऐकली असेल. गुरुक्षेत्रात 13व्या आणि 14व्या अध्याय त्याचा उल्लेख आहे की पोटशोळ्यानं त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला श्रींच्या शिष्यांनी आत्महत्येपासून परावृत्त करून श्रींसमोर आणलं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सायनदेवही श्रींच्या दर्शनाला आलेले होते. पुढील प्रसंग आपण सगळ्यांना माहिती आहे की सायनदेवांची आणि श्रीगुरूंची भेट कशी झाली आणि मुसलमान पाश्चाच्या तिथल्या राजाच्या संकटातून त्यांनी कसं त्याला वाचवलं ह्याची कथा फार ह्या सगळ्या रम्य कथा आहे. गुरूंचं चरित्र जेवढं वाचावं जेवढं पाहावं तेवढं अतिशय रम्य. गुरूंचं असं प्रेमाने अंतःकरण भरून येतं. तुमच्या कृपा असावी एवढीच इच्छा. आता त्यानंतर या बासर ठिकाणी गुरु राहिलेले आहेत. त्याखेरी पूर्वीचं जे ठिकाण होतं आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी त्याचं स्वरूप हे याप्रमाणे होतं. असं छान मंदिर टोकटोंडार असं पायऱ्या बिऱ्या होत्या. खगड खट तट होता चारी ह्याला. आणि हे असं सुंदर मंदिर आणि या ठिकाणी आत अशा मूर्ती होत्या आणि ध्यान मंदिर होतं. या ठिकाणी तळघर होतं. आणि हे बाहेरचं दृश्य त्यावेळचं. आता हे सगळं बदललेलं आहे. आता नागपूरचे श्री विजयराज देशमुख माझ्याबरोबर ते आमच्या बँकेमध्ये कामाला होते. ते विजयराज देशमुख सध्या त्यांना सद्गुरुदास महाराज असं म्हणतात. ते यांनी या बासरला जाऊन या क्षेत्राचा अतिशय प्रकारे फार सुंदर मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. स्वतः अनेक पीठांचे शंकराचार्य या मंदिराच्या ह्याला समारंभाला उपस्थित होते. अतिशय सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी सध्या बांधलेलं आहे. हे आपण जरूर पाहावं. त्या ठिकाणी सर्व सोयी पण आहेत. बासर हे ठिकाण अतिशय सुंदर असंच आहे.
आणि मग तेथून आम्ही गेलो ब्रह्मेश्वरला. बासरपासून साधारणपणे 37 किलोमीटर अंतरावर गोदावरीत असले तटी असलेलं हे ब्रह्मेश्वर हेमाडपंथी रचना असलेलं येथील मुख्य प्राचीन मंदिर हरिहरचं आहे. कुरुक्षेत्रात 13 आणि 14 या अध्यायामध्ये या स्थानाचा उल्लेख आहे या बासरचा. तर हे हरिहर मंदिर त्या ठिकाणी आहे ब्रह्मेश्वरला. बासर ब्रह्मेश्वर असंच म्हणतात. एका तटावर ते दुसऱ्या तटावर हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी एक अद्भुत असं आम्हाला पाहायला मिळालं, त्याचं वर्णन मी इथे करणार नाही. त्यानंतर त्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती आहे, दत्ताची मूर्ती आहे आणि अतिशय मनोहर असं हे मंदिर आहे. एक कल्पवृक्ष आहे त्या ठिकाणी, विष्णूची मूर्ती आहे, लक्ष्मीची मूर्ती आहे आणि स्वामी सत्यानंद सरस्वती या नावाचे संन्यासी त्या ठिकाणी राहतात. मुद्दाम आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांच्या ठिकाणी सगळ्या सर्व प्राणीमात्रांचा त्यांच्या आजूबाजूला भरपूर वावर, एकमेकाचे विरुद्ध असणारे प्राणी त्यांच्या भोवती वावरत असत ते हे स्वामी सत्यानंद सरस्वती. अशा प्रकारे ही जी भेट आहे, त्या ठिकाणी ही गोदावरी तटाची भेट संपल्यानंतर मग महाराज आले इकडे पुढे नरसोबा चावडे आले. याचे कथानक आणि बाकी सगळं हे तुम्हाला याच्या आधी हे सगळं दर्शन मी घडवलेलंच आहे. तुम्ही जर आतून प्रेम कराल, मी आतून प्रेम म्हणतो आहे, शोचं प्रेम नाही. आम्ही त्यांचे भक्त आहो भक्त आहो म्हणून मिरवण्याचं हे प्रेम नाही, हे आत यावं लागतं. हे जर तुमच्यात आलं, मी तुम्हाला गंमत सांगतो, बाय दी वे हे सांगावं का नाही सांगावं असा मला थोडासा संभ्रम झालेला होता, परंतु तरीही सांगतो की ज्यावेळी मी कारंजाला राहिलो, बरेच दिवस राहिलो आणि जो काही ध्यास हे कारंजं माझ्या दृष्टीने पाहिलेलं मी तुम्हाला दाखवलं, हे कारंजं तुम्हाला कोणी दाखवणार नाही अशा प्रकारे मी बघितलं आणि मनाने जो एकरूपता मला त्यांच्याशी येऊन गेली, ही एकरूपता त्याचं फळ काय मिळालं, तो स्वतः श्रींचा ओंकार मला ऐकायला मिळाला. मी छातीठोकपणे सांगतो की तो श्रींचा ओंकार होता, कारण ते 8व्या वर्षापर्यंत म्हणजे होस्तोपर्यंत केवळ ओंकारानेच बोलत असत, दुसरं काही त्यांना बोलतच नसत. ते मी ऐकू शकलो. तुम्हाला हे वाक्य येऊ शकतं, तुमची आत तीव्रता पाहिजे. ही तीव्रता तुम्ही आणा, अतिशय भाव भक्ती भक्ती पाहिजे, त्यांच्याशिवाय दुसरं काही नाही ही तुमची जर भावना आली असेल. किती आपण सुंदर सगळा हा प्रवास केलेला आहे, उगमापासून मंजरथपासून त्र्यंबकेश्वरपासून हा सगळा प्रवास सुरू झाला. गोदावरी ताटाने आपण कृष्णातटी आलो, कृष्णातटीवरून पुन्हा मध्यंतरी अगदी वाडी नरसिंहवाडी शिरोळ हे सगळी स्थानं पाहत पाहत आपण पुन्हा गाणगापूरला गेलो. गाणगापूरहून आपण त्यांच्या शेवट श्रीशैलम जिथे त्या गुप्त झाले त्या ठिकाणापर्यंत आपण गेलो. हा सगळा प्रवास अतिशय सुंदर आहे. एक वेळ हे सगळे एकावेळी तुम्ही हे सगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला तो आनंद मिळेल. मला खात्री आहे हा आनंद तुम्हाला मिळेल. निरोप घेतो, नमस्कार.